मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चैनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास, मी डॉक्टर रवींद्र जावके। माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो दुपारी 3 ते 5, 3 ते 6 आहे। आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे, दुपारी 3 ते 6 किंवा रात्री 9 ते 11 यावेळेतच कॉल करा। आणि कोटमी सर आहेत, त्यांना तुम्ही दुपारी 12 ते रात्री 9 यावेळेत कधीही फोन करू शकता। दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर आम्ही यावेळेत जर तुम्ही फोन केला आम्ही उचलू शकलो नाही तर आम्ही तुम्हाला कॉल बॅक करू, आमच्याकडून तुम्हाला कॉल येईल। आणि या वेळेव्यतिरिक्त जर काही अर्जंट काम असेल तर एक SMS करा मला अर्जंट म्हणून, तुम्ही कॉल करायची गरज नाही, मीच तुम्हाला कॉल करेल। त्यामुळं याच वेळेत कॉल करायला शक्यतो प्रयत्न करा, कारण मी माझ्या जॉबमध्ये असतो, कोटमी सर त्यांच्या जबाबदारीमध्ये असतात काही। त्यामुळं माझा वेळ दुपारी 3 ते 6 आणि रात्री 9 ते 11, कोटमी सरांचा दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास, आज मी कोटमगाव या ठिकाणी, तालुका येवला, जिल्हा नाशिक, आणि श्री कृषीरत्न कोटमे सर आहेत। त्यांना आता नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे आदर्श शेतकरी पुरस्कार देखील मिळालेला आहे। तर यांच्या प्लॉटला आलो आहे, आणि बऱ्याच शेवगा शेतकऱ्यांचे प्रश्न होते ते आम्ही आता चर्चा केली या ठिकाणी, नंतर त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलूयात जरासं। तर मी म्हणत होतो की नितीन कोटमे सरांना आता नुकताच महाराष्ट्र शासनाकडून आदर्श शेतकरी पुरस्कार मिळालेला आहे। नाशिकला जे कृषी प्रदर्शन होतं त्या ठिकाणी भुसे साहेबांच्या हस्ते ना, दादासाहेब भुसे जे आहेत राज्यमंत्री, त्यांच्या हस्ते यांना पुरस्कार मिळालेला आहे। आणि यांना पुरस्कार यासाठी मिळाला की हे खूप चांगल्या पद्धतीनं कांदा शेती करतात, शिवाय शेवगा शेती करतायत, गांडूळ खताचा वापर करतायत, शिवाय ऑर्गॅनिक आणि थोडंफार केमिकल अशी सांगड घालून जिथे गरज वाटेल, खूपच गरज वाटेल त्या ठिकाणी थोडंसं रासायनिक वापरून, पण 70-80% हे ऑर्गॅनिक खतांचा या निविष्ठांचा या ठिकाणी वापर करतात। आणि त्यांचा प्रयत्न हाच असतो की कमीत कमी केमिकल वापरून जे आपण शेतामध्ये पिकवतो ते आपल्या घरी मुलांनी बाळांनी सुद्धा खावं, आणि जे कस्टमर आहेत, जे उपभोक्ते आहेत, जे विकत घेणारे आहेत, त्यांना देखील चांगलं रासायनिकमुक्त विषमुक्त रसायनमुक्त त्यांच्या हातामध्ये ते कांदा पडावा किंवा शेवगा पडावा। तर त्यांची दखल महाराष्ट्र शासनाने घेतलेलीच आहे, हे मी नव्याने सांगायला नको, कारण याचा ऑलरेडी आपण एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर थिंकिंग माइंडवर टाकलेला आहेच। मागच्या 2001 पासून जवळपास 22-23 वर्षापासून शेवगा शेती हे करतायत। जेव्हा यांचं लग्न झालं नव्हतं, हे लहान होते, तेव्हापासून त्यांच्या वडिलांनी या ठिकाणी शेवगा शेती करतायत आणि तोच वारसा ते आता पुढं चालवत आहेत। आणि हा त्यांचा प्लॉट पाहतोय आपण मागं की 4-5 वर्षाचा हा प्लॉट असेल किंवा त्यावेळी जास्त काळात 6 वर्षाचा हा प्लॉट आहे। 6 वर्षापासून ते शेती करतायत, शेवगा शेती हा प्लॉट आहे मागचा जो शेती प्लॉट। याच प्लॉटवर आपण कार्यशाळा देखील घेतली होती मे महिन्यामध्ये 2018 साली, कोरोनाच्या अगोदर 2018 साली मेमध्ये आपण इथं कार्यशाळा देखील याच प्लॉटवर घेतली होती। आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी कार्यशाळेला आले होते, त्यांनी या प्लॉटही पाहिला, शिवाय कोटमे सरांचं मार्गदर्शन देखील त्यांनी घेतलं होतं। तर आज हा व्हिडिओ बनवण्याचा जो मुद्दा आहे तो बऱ्याच जणांचा हा प्रश्न येतो की सर आता आमच्या प्लॉटला शेंगा तर लागलेले आहेत, तर आता पाणी कसं सोडावं आणि शेंग भरण्यासाठी काय करावं। तर हा व्हिडिओ आपण त्यासाठी बनवतो की शेंग भरण्यासाठी आपण काय काय करू शकतो, कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत, जास्त काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी नाहीत, अवघड गोष्टी नाहीत, हेच मार्गदर्शन आपण कोटमे सरांकडून घेऊयात। आता मी कोटमे सरांकडे बोलतो, सर तुमचा थोडक्यात काय असेल ते परिचय द्या, लोक तुम्हाला ओळखतात महाराष्ट्रभरले, पण तरी एक थोडा परिचय द्या आणि शेंग भरण्यासाठी शेवगा शेतकरी काय करावं याच्याबद्दल बोला। नमस्कार मित्रांनो, सर्व मित्रांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे। आणि मित्रांनो, आपल्या बऱ्याच मित्रांचं हे होतं आहे बाबा, शेंगा आता भरपूर लागलेलं आहे, पाण्याचं नियोजन कसं करायचं आहे बाबा, त्यांना भीती वाटते फुलं गळतील काय। तर या बाबा आपल्या पण शेंगा आता बऱ्यापैकी भरलेले आहे। आता ही शेंग काही 16 MM, काही 12 MM, काही 14 MM आणि आपली ओडिसी प्लसची व्हरायटी, हिचं खास वैशिष्ट्य म्हणजे हिला गुच्छ शेंगा येणार। काही ठिकाणी एक एक पण शेंग सेटिंग झालेली, काही ठिकाणी 4, 3, 2, 5, जास्तीत जास्त 5 शेंगा होतात आणि कमीत कमी 1 आणि सरासरी आपल्याला 2-3 शेंगा एका देठाला येतात। तर अशा प्रकारे आपली शेंगांची फुगवण झाली। तर आपण आपला माल पण चालू केलेला, आपण मागच्या हप्त्यात जवळजवळ 80-90 किलो माल 90 रुपयांनी दिलेला येवल्याला स्थानिक मार्केटला 5 किलोचं बंडल करून। तर मित्रांनो, आपण याच्यासाठी काय केलेलं आहे, मागच्या पण आपण व्हिडिओत सांगितलं होतं, तर आपण याला 0-54 चालू केलेलं होतं आधी फुलं निघायच्या, नंतर आपण काय केलं 0-50 आणि प्लस TMT आपण 1-3 लिटर सोडलं, त्याचे रिझल्ट पण छान आलेले आहे। हा कांद्याचा प्लॉट आहे आपला, याच्यात पण मी तुम्हाला मागची व्हिडिओ सांगितलं आपण सोडणार आहे, आणि आज योगायोगाने रवी सर आले पण आपल्याकडं, तर आपण त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, कांदा कसा फुगला आहे, कांद्याला पण आपण 0-50 आणि प्लस TMT दिलेलं आहे।
ड्रीपद्वारे दिले. आपला पूर्ण जो 11 एकर कांदा आहे तो पूर्ण आपण ड्रीपद्वारेच सर्व त्याला नियोजन असतं. आणि मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे. आता काही जास्त औषधाची फवारण्याची गरज पडणार नाही. इथून पुढं पडली पण झाडं फ्लॉवरिंगमध्ये असतील त्याच्याकरता आपल्याला नी मार्क मारायचं आहे. नी मार्क ना म्हणजे आपल्याला जास्त जे आपण विषारी औषध मारतो आहे बरेच मित्र, आणि त्याच्यामुळं काय होतं ज्या वासाने किंवा नुवान वापरतं काही मित्र, नुवान तर आता बंदच झालेलं आहे पण वापरता काही दुकानांमध्ये मिळतं. गॅस पॉइझनमुळं काय होतं जी मधमाशी येणार आहे तुमच्या शेतात ती येत नाही त्या वासामुळं, आणि आपली सेटिंगला प्रॉब्लेम येतो आहे. तर आपल्या बऱ्याच झाडांवर आपली मोळ बसलेली, तर दोन झाडांवर आग्यामुळं आहे. मी काही तुम्हाला तिथं कॅमेऱ्याने येणार नाही कारण आग्यामुळं काय आहे तुम्हाला तर माहितीच सर्व, पण जे आपले साधेमध्ये ते तुम्हाला मी कॅमेऱ्याद्वारे दाखवणार आहे. आणि मागची विडत पण दाखवलं होतं आपण, तर आज पण परत दाखवू आपण. ते भरपूर असं मोठं पोळ झालेलं आहे आणि यावेळेस बरेचसे मासे त्याचे, आता उन्हाचा टाईम आहे, बरेचसे मासे या झाडांवर गेलेले असतील ते पण तुम्हाला दिसतील कारण त्या जागेवर मासे कमी असतील आणि काही ठिकाणी बऱ्यापैकी असतील. तर मित्रांनो आपल्याला आपला मुद्दा काय होता, शेंग कशी फुगवायची. तर आता मित्रांनो काय करायचं आहे, पाणी देताना काय करा, 8 दिवसातून तुम्ही 2 पाणी द्यायचं आहे, 4 घंटे देऊ शकता. समजा आज पाणी दिलं तर याच्यानंतर 4 दिवसांनी परत पाणी द्यायचं, पण प्रत्येक पाण्याला काही खत सोडायची गरज नाही, पण 8 दिवसातून एकदा सोडणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच मित्रांच्या झाडावर 100, 150, 200 शेंगा लागलेल्या आहे, आणि ज्या मित्रांनी TMT वापरलं आहे त्यांचे रिझल्ट पण छान आहे. तुम्हाला एक 8 दिवसात तो पण व्हिडिओ येणार आहे, TMT वापरलेल्या मित्रांचा शेवगा कसा आहे. तर याच्यात तुम्हाला महाराष्ट्रातल्या 4-5 शेतकऱ्यांचा तो व्हिडिओ मिळणार आहे बघायला. आमच्या तोंडून ऐकण्यापेक्षा त्यांच्या पण तोंडून ऐका, तुम्ही त्यांना पण फोन करू शकता आणि त्यांचं पण जाणून घेऊ शकता मत काय. तर आपण याला TMT वगैरे दिलं आहे, 0050 दिलं आहे, त्याच्यामुळे आपली साईज आणि झाडांची ग्रोथ पण चांगली आहे आणि जे नवीन फुलं निघतं एकदम फ्रेश येते. आणि मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे. आणि नवीन शेंगा पण आपल्या चांगल्या लागल्या, आता सेटिंग पण बऱ्यापैकी व्हायला लागली. काही शेंगा या करायचे आहे, काही या करायचे आहे, काही शेंगा या करायचे आहे. तर आपली ही बॉटल आहे जी आपण म्हणतो TMT ऑलराऊंडर, हिला आपण कुरिअर करता बॉक्स केलेला आहे कारण बाटली फुटली नाही पाहिजे जास्त प्रवासात. पण तीच ही मित्रांनो आपली जादूची बाटली TMT ऑलराऊंडर आहे, पूर्ण ऑर्गॅनिक आहे बघू शकता आपण. आणि हे कोणत्या पण पिकाला वापरू शकता आपण, फुगवणीच्या अवस्थेत किंवा फ्लॉवरिंगच्या अवस्थेत. डाळिंबाला पण चांगले छान रिझल्ट आलेले बऱ्याच मित्रांना, आणि हिची किंमत 650 रुपये. मित्रांनो ही TMT ऑलराऊंडर नावाचं ब्रँड आहे. TMT म्हणजे थिंकिंग माइंड टीम, त्याचं TMT शॉर्ट फॉर्म घेतला आहे. ऑलराऊंडर जे आहे ते हे शेवगा शेतीमध्ये कुठल्याही अवस्थेत, प्लॉटच्या कुठल्याही अवस्थेमध्ये हे काम करतं. जसं कोटमे सर आता म्हणाले की 100% ऑर्गॅनिक आहे, आणि हे जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते सर्टिफाईड ISO 9001:2008 अशा मॅन्युफॅक्चरिंग हे मॅन्युफॅक्चर केलेलं प्रोडक्ट आहे. 100% ऑर्गॅनिक, याच्यामध्ये बरेचसे ऑर्गॅनिक घटक घेतलेले आहेत. जे घटक शेवग्याच्या 1 महिन्यापासून झाड लावल्यानंतर, बी लावल्यानंतर 1 महिन्यापासून ते माल फुगेपर्यंत हे प्लॉटला कामी पडणार आहे. TMT ऑलराऊंडर काम, त्यामुळे त्याला ऑलराऊंडर नाव दिलेलं आहे. याशिवाय इथं आपण पाहतो शेवग्या शेंगांचा फोटो आहे, त्यामुळे स्पेशली डेडिकेटेड शेवगा प्लॉटसाठीच हा प्रोडक्ट आपण तयार केलेला आहे. हा आम्ही कुठल्याही दुकानात ठेवत नाही कारण याची आम्हाला तशी मार्केटिंग करायची नाही आहे. फक्त शेवग्या चांगली शेवगा शेतकरी ज्यांना जाण आहे की आपला शेवगा चांगला निघायला हवा किंवा हा प्रोडक्ट त्यांना कामी पडणार आहे. आणि दुसरी सांगतो कोटमेसर आता जसं म्हणाल की महाराष्ट्रातल्या बरेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा प्रोडक्ट गेलेला आहे कुरिअर मार्फत आमच्या मार्फत. आणि ज्यांनी हा प्रोडक्ट एकदा विकत घेतलेला आहे त्यांनी परत जास्त क्वांटिटीमध्ये हा मागून घेतलेला आहे कारण त्यांना याचा रिझल्ट व्हिजिबल दिसलेला आहे, डोळ्यांनी दिसेल असा रिझल्ट त्यांना भेटलेला आहे. मी आता एक कांद्याचा व्हिडिओ देखील आहे, तो सुद्धा व्हिडिओच्या अगोदर टाकलेला आहे किंवा व्हिडिओनंतर टाकेल मी. तर कांदेसुद्धा यांनी कांद्यालासुद्धा वापरला हा प्रोडक्ट, पण कांद्यालासुद्धा हा 100% लागू झाला आहे. आणि कांदा फुगण्याला हा कामी पडतो आहे. पात जी आहे कांद्याची ती स्वतःची हिरवीगार आहे, आणि जोपर्यंत कांदा मोठा होईल तोपर्यंत ती सुकेल, पण तोपर्यंत अन्नद्रव्य प्रकाश संश्लेषण हे चांगलं काम होईल. आणि शिवाय कांदा फुगायला हा प्रोडक्ट त्यांना मदत करणार आहे. 0050 हा मध्यंतरी आपण मकाला पण ज्यावेळेस कणीस भरायचा टाईम असतो ड्रीपवरच मका असते आपण, त्याला पण आपण सोडला आहे. आम्हाला एकरी जवळजवळ 4 ते 5 क्विंटलचा फरक पडला आहे. ज्या प्लॉटमध्ये सोडली नव्हती तिथं 4 क्विंटल मका कमी निघली. म्हणजे आज मकाला 2000 भाव आहे, 2000 ते 2100 म्हणजे 8000 रुपये. आपल्याला बाटली सोडायला काय 8000 तर काही खर्च येणार नाही. ज्या मित्रांना सोडायचं आहे बिंदास ते सोडा, काही अडचण नाही. आणि ज्या काय बऱ्याच मित्रांनी डाळिंबाला पण सोडलेलं त्यांना पण छान रिझल्ट आले, सेटिंग पण व्यवस्थित झाली त्यांची. आणि ज्या मित्रांच्या फुगवणीच्या अवस्थेत होते त्यांची पण फुगवण चांगली झालेली, त्यांचं म्हणणं सरासरी ते सोडल्यामुळं 100 ग्रॅम प्रति डाळिंबाचं वजन वाढलेलं आहे.
ते ऑर्गेनिक असल्यामुळे तुम्ही कोणत्याही पिकाला सोडू शकता, याचा काही साईड इफेक्ट नाही आहे, यानी काही हानी होणार नाही आहे पिकाला. शिवाय ही तुमची जमीन भुसभुशीत करायसुद्धा काम करणार आहे. याच्यामध्ये बरेचसे हार्मोन्स आहेत, ऑक्झिन्स आहेत, सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे, याशिवाय काही एन्झाईम्स आपण या ठिकाणी टाकलेले आहेत. ऑक्झिन नावाचं घटक खूप चांगला आहे. बऱ्याच ज्यांना शेतीमध्ये जाण आहे, शेती खतांमधली, त्यांना ऑक्झिन्स माहिती की ऑक्झिन किती कामाची वस्तू आहे. सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे, हार्मोन्स आहेत, एन्झाईम्स आहेत, असं फुल पॅकेट आहे. आणि झाडांसाठी खूप चांगलं काम करतं. झाडासाठी म्हणजे त्यांना एकदम झाडांचं जे आपण हॉटेलमध्ये गेलो कसं मेनू, पूर्ण मेनू मागवतो आणि व्यवस्थित थाली असते आपली, ती थाली झाडाच्या कामी पडणार आहे. आणि आता शेंग फुगवणीसाठी सुद्धा हे कामी करणार आहे. 0050 सॉरी 0050 सोबत कोटमी सर आता म्हणाली की 0050 सोबत 3 बाटल्या त्यांनी 31 सोडल्या आणि त्यांना रिझल्ट मिळालेला आहे. शेंगा त्यांच्या लवकर फुगलेल्या आहेत. हां, आता शेंगा लवकर फुगायचं यासाठी रेट डाऊन होण्या अगोदर, रेट आता हळूहळू रिव्हर्स चाललेले आहेत, तर डाऊन होण्या अगोदर आपला माल मार्केटला जावा, यासाठी आपण लवकर शेंगा फुगण्यासाठी याची मदत घेऊ शकतो नक्कीच. हा प्रोडक्ट आता व्हिडिओमध्ये हा प्रोडक्ट सांगतोय तुम्हाला म्हणजे आम्ही याची मार्केटिंगच करतो अशाला भाग नाही. हा प्रोडक्ट घेऊन 2 वर्ष झालेले आहेत. आम्ही कदाचित हा पहिला किंवा दुसराच व्हिडिओ असेल ज्याच्यामध्ये आम्ही बॉटल घेऊन समोर उभे आहोत. हार्डली दुसराच असेल माझ्या मते व्हिडिओ. याचीच मार्केटिंग करायची असली तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही हा प्रोडक्टबद्दल बोललो असतो आणि हेच रेकमेंड करा असं आम्ही सजेस्ट केलं असतं. तर आम्ही हेच रेकमेंड करा सजेस्ट नाही, पण हा जो प्रोडक्ट आहे आणि हा जो आम्ही तयार केलेला आहे स्पेशली शेवगा शेतकऱ्यांसाठी, तर हा तुम्हाला सांगणं आमचं काम आहे. पण आम्ही नाही सांगणार तर कोण सांगणार तुम्हाला हा प्रोडक्ट. आणि बऱ्याच मित्रांचं मध्यंतरी चालू होतं, व्हिडिओ चालू झालो, स्क्रीनवर जे येतं ती बाटली काय म्हणून आपण हा व्हिडिओ पण ते बनवला आणि शेंगाचं पण तुम्हाला सांगितलं. त्याच्यामुळे बाटलीची माहिती सांगणं आपल्याला गरजेचं. प्रश्नच नाही आहे. प्रोडक्ट जो माझा आहे तर मी त्याची मार्केटिंग करणार आहे ना, पण ही मार्केटिंग नका समजू याला, कारण हा आमचा रोजीरोटीचं काम नाही आहे. पण जवळपास 7-8 वर्ष आम्ही या शेवगा शेतीच्या याच्यामध्ये काम केल्यानंतर, यूट्यूबला व्हिडिओ टाकल्यानंतर, महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांशी भेटल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांसोबत रिक्वेस्ट आली होती की सर एखादा प्रोडक्ट आम्हाला तुम्ही सजेस्ट करा जो आम्ही घेऊयात. आणि आपण हा फ्लॉवरिंगला पण वापरतोय. हा फ्लॉवरिंगसाठी फुलं पण व्यवस्थित निघतात त्यांना. याची फ्लॉवरिंग जी बोला बोला ग्रीनरी झाड जे बऱ्याच मित्रांचं म्हणणं होतं अचानक पानं पिवळं होऊन जाणार किंवा धुकं आल्यानंतर. आता आज पण आमच्या भयानक असं धुकं होतं. 2 दिवसापूर्वी पाऊस काय झाला नाही, पण नॉर्मल पाऊस झाला होता. एक आपण अंगणात जसा सडा टाकतो तसा पाऊस झाला होता, पण तरी पण झाडं आज पण व्यवस्थित. 4 दिवसापासून सारखं धुकं येतं आणि दव जे आपण सकाळी वदड म्हणतो बऱ्याच, पूर्ण झाडं वळली होती आणि फुलं पण वळली होती, पण तरीपैकी बऱ्यापैकी झाडं त्याला प्रतिकार करतंय. हे तुम्ही जमिनीतून देऊ शकता, ड्रिपमधून देऊ शकता. कुठले खत असेल, 0534 असेल, 0050 असेल, 1919 असेल किंवा 12160 असेल, याच्यासोबत तुम्ही 2 बाटली पर एकर आम्ही सजेस्ट करतो. सरांनी माल फुगवण्यासाठी लवकर फुगवण्यासाठी 3 बाटल्यांचा वापर केला. 3 बाटल्या देखील तुम्ही वापरू शकता एकरी. ड्रिपमधून देऊ शकता. हे एकदम काळं औषध आहे. ते ड्रिप ड्रममध्ये टाकलं तर पूर्ण पाणी काळं काळं काळशार होणार आहे, काळकुट्ट होणार आहे, आणि ते ड्रिपमधून तुम्ही जाऊ द्या. शिवाय सरांनी फ्लॉरिंगसाठी आणि सेटिंगसाठीसुद्धा यांनी फवारणीमध्ये वापरलेलं आहे, सेटिंग आणि फ्लॉरिंग, जास्त फ्लॉरिंग. हा 2 मिली प्रति लिटर हे प्रमाण त्यांनी वापरलेलं आहे. याचा रिझल्ट त्यांना मिळालेला आहे. याची दोही याची डेळा याची देही याची डोळा हा रिझल्ट पाहायचा असेल तर कोटमेसरांचा प्लॉट आहे. तुम्ही कधी येऊन हा प्लॉट पाहू शकता आणि यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. हा प्रोडक्ट मार्केटमध्ये तुम्हाला मिळणार नाही, कुठंच मिळणार नाही. हा प्रोडक्ट फक्त डॉक्टर रवींद्र जावके आणि कृषीरत्न श्री नितीन कोटमे यांच्याकडेच आहे. आमच्या दोघांकडेच हा उपलब्ध प्रोडक्ट आहे. हा प्रोडक्ट तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला आम्ही कुरिअर करू. हा कुरिअरमार्फत तुमच्या गावापर्यंत घरापर्यंत पोहोचेल. स्पीड पोस्ट असेल किंवा कुरिअर असेल त्याच्याद्वारे हा तुम्हाला प्रोडक्ट मिळू शकतो. ठीक आहे. आता शेंग फुगण्यासाठी कोटमे सरांनी सांगितलेले मुद्दे ते पुन्हा एकदा सांगा सर, पॉईंट वाईज काय काय करायला हवं आहे आपण. तर आपल्याला 0534 बऱ्याच मित्रांनी दिलं, आता ते थोडं स्टॉप करायचं. ज्यांच्याकडे बरा माल लागलेला आहे, एका झाडाला 70-80-100 पर्यंत शेंगा गेलेल्या आहे किंवा 50 पर्यंत सरासरी, तर अशा मित्रांनी 0050 चालू करायचं. आपल्याला 0050 बरोबर तुम्हाला वापरायचं TMT वापरू शकता, नसेल वापरायचं तर प्लेन 0050 या 8 दिवसाच्या अंतराने 2 द्यायचं आहे. म्हणजे आज दिल्यानंतर 8 दिवसांनी परत द्यायचं आहे, एकरी 4 ते 5 किलो. आणि हा प्रोडक्ट असेल तर फक्त 4 किलो द्यायचं आहे आणि नंतर दुसऱ्या पर्यायला 3 किलो दिला तरी चालेल, एवढी याच्यात एनर्जी येऊन जाणार आहे, कारण ते खताचं पण आपलं प्रमाण कमी होऊन जातं. अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे. तर 0050 पोटॅश आहे, सरांनी ते सांगितलं की 50% आपण पोटॅश देतो आहे, 0 नायट्रोजन देतो आहे, 0 फॉस्फरस देतो आहे. पोटॅश आपण 50%मध्ये देतो आहे. ते झाडाची शेंगा फुगणे किंवा शेंगातला गर जो असतो तो गर तयार करणे, गराची चव वाढवण्याचं काम TMT करणार आहे, कारण हे ऑर्गॅनिक आहे आणि याच्यामध्ये जे हार्मोन्स एन्झाईम ऑक्झिन्स जे आहेत ते गराची चव वाढवण्यासारखं काम करणार आहे. कोटमेसरांच्या प्लॉटमध्ये शेंगा कधी आले ते घेऊन जावा तुम्ही, खोबरं खाल्ल्यासारखं त्याचा गर लागतो, एवढ्या चांगल्या शेंगाची चव आहे. तर हा चव सर काय झालं, एवढं मार्केटला अजून शेंगाची आवकच नाही. शेंगावर अक्षरशः जे विक्रेते घेणारे ते तुटून पडले होते, नाही तर तो शेवगा आपला 50 रुपयेच गेला असता. पण व्यापाऱ्याला विनाकारण तो वाढवा भावात द्यावा लागला आणि लिलाव पद्धत केली त्याने, तो 90 रुपये किलो गेला आपला. अशा प्रकारे शेंग झालेली आहे. आणि जे म्हणतात ना, जो एक बार खायगा मागेंगा 1000 बार. आता लोक घरी यायला लागले, ते जे व्यापारी छोटे व्यापारी दुकान लावतात ते म्हणे आम्हाला घरी येऊन आम्ही त्या भावात तुमचा शेंगा घ्यायला तयार आहे.
पण आपल्या का मालाची शॉर्टेज आहे सध्या। आता हा जो घर भरलाय ना याच्यामध्ये बिया ज्या ठिकाणी बिया आहेत त्या ठिकाणी काय होतं बऱ्याच ठिकाणी शेंग भरले पाहिजे ती पोचली नाही गेली तर असे गाठी गाठी तयार होतात ज्या ठिकाणी बिया त्या ठिकाणी उंचवटा होतो दोन बियाच्या मधला जो भाग आहे तिथं खोलगट भाग तयार होतो त्यामुळं गाठी गाठी तयार होतात मनी मनी तयार होतात त्या मार्केटला त्या भावाला नंबर वनचा माल म्हणत नाही शिवाय एक्सपोर्ट क्वालिटीचा माल मागत एक्सपोर्ट क्वालिटी अशी सरळ शेंग असायला हवी जी गाठी गाठी नको गोलाकार शेंग हवी आणि एक इंच देठ त्याला आपण ठेवतो कधी काढतान हे लक्षात ठेवा हा जो एक इंच देठ दिसतो लूज पडत नाही हा देठ ठेवायचाच आहे शेंग लूज पडत नाही यातलं जे अन्नद्रव्य आहे जे काही मॉइश्चर आहे ते शेंग थोड्याफार प्रमाणात वापरून घेते त्यामुळे शेंग कडक राहते जास्त टिकाऊ जास्त टिकाऊपणाचा जो कालावधी आहे टिकाऊ क्षमता जी आहे ती वाढते त्याने। तर पाणी जे पाणी ताण दिला होता आपण फ्लोअरिंगसाठी सेटिंगसाठी तो आता बंद करा माल जर असेल 60-70% तर प्लॉटला तुम्ही माल चालू पाणी चालू करून द्या आठवड्यात सरांनी साईडला दोनदा तुम्ही 3 तास देऊ शकता पाणी पाणी द्या 0050 अलॉंग विथ TMT हे आम्ही सजेस्ट करतो तुम्ही हे TMT नाही वापरलं तरी चालेल पण आमचं सजेस्ट करायचं काम आहे कारण रिझल्ट आहेत आणि चांगला प्रोडक्ट आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो नसेल TMT वापरायचं 0050 तुम्ही दिलं तरी चालेल 0050 5 किलो एकरी तुम्ही देऊ शकता शेंग फुगण्यासाठी लवकर शेंग फुगा कारण मार्केटचे रेट आहेत ते आपण कॅप्चर करूयात सर। आणि मित्रांनो यावर्षी काही थंडी अशी पाहिजे त्या प्रमाणात पडली नाही 8-10 दिवस पडली परत ऊन पडलं ढगाळ वातावरण आलं परत थंडी चालू झाली परत आता पावसाचं वातावरण चालू झालं तर आता ऊन आता वाजले 2:30 तर भरपूर ऊन लागतंय उन्हातच उभे आम्ही कडक आणि ज्या मित्रांना लागवडी करायची होती मध्यंतरी थोडं आम्ही थांबायला लावलं होतं बाबा बी उतरणार नाही प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला तर आता ते मित्र पण लागवड करू शकता आणि त्यांना आपण बियाणं पण पोचवतो आहे काही अडचण नाही ज्या मित्रांना लागतंय त्यांनी आमचे संपर्क करावा तुम्हाला प्लॉट पाहून पण बी घेऊ शकता आपण आमच्याकडूनच घेतलं पाहिजे असं काही नाही पण समोरच्याचा प्लॉट बघा तरच बी घ्या ते पण महत्त्वाचं आणि बरेच मित्र मार्गदर्शन करत नाही त्यांनी करावं मार्गदर्शन ही सर्वांना विनंती। बरेच जण आता बियांचा विषय छेडला आहे नाही सांगतो मी मला बरेच जणांचे फोन येतात ज्यांनी XYZ ABC नाव घेत नाही मी कोणाची अशा लोकांकडून बियाणे घेतलेत हरकत नाही बियाणे घेतले लावले त्यांनी आणि नंतर त्यांना जे फोन उचलत नाहीत उद्धटपणे बोलतात शिवाय नंबर ब्लॉक केलेले जातात असे अनुभव आहेत त्यांचे अशा लोक असे पुष्कळ जवळपास मी तो म्हणतो मला जेवढे फोन येतात किंवा जेवढे नंबर माझ्या फोनमध्ये सेव असतील 70-80% लोक हे आहेत ज्यांनी इतर ठिकाणून बियाणे घेतलेले आहेत आणि त्यांना आपण मार्गदर्शन करतो मी किंवा कोटमेसर करतो आम्ही शक्यतो कधी विचारत नाही की कुठून बियाणे घेतले बरेचसे लोक बरेचसे अशामुळेच आम्ही लोक जोडले सर्वात महत्त्वाचं बऱ्याच मित्रांना वाईट अनुभव आले त्यांना वाटलं यांना फोन करून बघू आम्ही मार्गदर्शन करतो आहे आम्हाला वेळ नाही भेटला तर आम्ही आमच्या हिशोबानं फोन करून त्यांच्याशी चर्चा करून घेतो आणि हे सर्व आमचं माउथ टू माउथ चालू आहे आम्ही आमच्या कोणत्याच गोष्टीचा प्रचार करत नाही आम्ही कसली फेसबुकला इंस्टाग्रामला किंवा इतर ठिकाणी आम्ही कसली मार्केटिंग करत नाही ॲडवर्टाईजमेंट करत नाही पेड ॲडवर्टाईजमेंटसुद्धा असतात मला त्यातलं आहे थोडंसं नॉलेज पण ते कधीच आम्ही सहारा घेतला नाही कारण आम्हाला ते करायचं नाही आम्हाला एकदा एका व्यक्तीने आमच्याकडून जर बियाणे विकत घेतले तर तो आम्हाला 4 कॉन्टॅक्ट देतो की सर किंवा त्याचा प्लॉट पाहतात आजूबाजू शेतकरी ते म्हणतात तुम्ही बियाणे कुठून आले ते सांगा मग ते आमचा माझा नंबर किंवा कोटमेसरांचा नंबर त्या ठिकाणी दिला जातो आणि हेच लोक विश्वासाने आमच्याकडून बियाणे घेतात आणि जेव्हा आम्ही विचारतो बियाणे घेणारे लोक विचारतात सर गॅरंटीचं काय म्हणजे डोळे दाखवून घ्या गॅरंटी बिरंटी काही नसते आणि जाऊ की सरांना जे बी जातं ते माझ्याच शेतातलं त्याच्यामुळे काही अडचण नाही माझ्याकडे जे बियाणं असतात ते याच प्लॉटमधले असतात जे आम्ही विकसित केलेलं आहे मी आणि कोटमेसरांनी तेच बियाणं असतं दोघांकडे सेम क्वालिटीचे बियाणे कोटमेसराकडून घेतलं तरी काही नाराजी नाही माझ्याकडून घेतले तरी काही नाराजी नाही तसं ज्यांना जे जवळ पडतं तिथून घ्या काही हरकत नाही बियाणांचा काही विषय नाही आहे आणि हा प्रोडक्टचा TMT ऑलराऊंडसुद्धा काही विषय नाही आहे ही सुरुवात आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केली होती कित्येक शेतकऱ्यांना आम्ही चांगला प्लॉट करून दिलेला आहे आणि ज्यांना प्लॉटला व्हिजिट बऱ्याच ठिकाणी आता महाराष्ट्राला कानाकोपऱ्यात आम्ही पोहोचलेलो आहोत तिथं आमचे आम्ही त्या ठिकाणी वेळ घातलेला आहे त्या लोकांना आम्ही तिथं प्लॉटवर जाऊन मार्गदर्शन केलेलं आहे आता माझा जॉब असतो यांचा पाहिला आपण जवळपास 14-15 एकर यांची शेती आहे ही शेती पूर्णपणे करतात यातून जर वेळ काढून आम्ही इतर कोणाच्या शेतामध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करत असू फक्त जाण्यायेण्याचं भाडं घेऊन आम्ही पूर्ण दिवस देतो जो संडे आम्ही घरात असायला हवं फॅमिलीसोबत असायला हवं तो संडे आम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतो लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही देतो यामुळे थोडीफार आमचं जे कल आहे तो कल थोडा समाजसेवेच्या टाईपमध्येच आहे आणि त्यामुळे याचा कोणी गैरअर्थ काढू नये की आम्ही मार्केटिंग करतो आहे बिया विकतो आहे किंवा हा प्रोडक्ट विकायसाठी आलो बिलकुल नाही कुठूनही बियाणे घ्या छाती ठोकपणे मी आणि कोटमेसर सांगतो कुठूनही बियाणं असू देत आम्ही दोघं तुम्हाला मार्गदर्शन करायला वेळोवेळी मार्गदर्शन करायला तयार आहोत स्पष्टपणे बोलतो आहे आणि ओपनली बोलतो आहे ठीक आहे एवढं आपण थांबूयात मित्रांनो आजचा व्हिडिओ हाच होता की शेंग फुगण्यासाठी काय काय करायला हवं जे 2-3 उपाययोजना आम्ही सांगितलेले आहेत तेवढ्या उपाययोजना करा आणि लवकरात लवकर माल मार्केटला जाऊ देत सध्या सुद्धा माझ्या 70% रुपये रेट आहे सध्या मार्केट 70-80 रुपये रेट मार्केटला आहे एक 40-50% ₹40-50 जरी आपल्याला माल भेटला रेट भेटला तरी आपला माल चांगला निघणार आहे आणि काही ना काही आपली वसुली होणार आहे जे आपण इन्व्हेस्टमेंट केलं किंवा जे प्रॉफिट आपल्या त्याठिकाणी इन्कॅश करता येईल। धन्यवाद मित्र।
ये पण TMT सोडल्यामुळे कांद्याची साइज एकदम मस्त झाली. पावणे दोन महिन्याचं असताना आपण सोडलं ते 0050 प्लस TMT. किती एकर कांदा आहे तुमचा? कांदा तसा आपला 11 एकर आहे. आता काढणी ना 6 एकर कांदा आहे. 6 एकर काढणीला आलाय समजा. लाल कांदा, लाल कांदा, उन्हाळी कांदा. तर आपण हे दोनदा दिलत. एकदा पावणे दोन महिन्याचे असताना त्यावेळेस आपण त्याला 0534 दिलत. आणि नंतर आता परत शेवटचं पाणी देण्याच्या आधी दिलं. 28 महिन्याचा प्लॉट झालेला आपला आणि साईज एक सारखी झालेली. आता आपण यावेळेस TMT त्याला 3 लिटर दिली एकरी आणि 0050 एकरी 4 किलो. एकरी 3 किलो TMT दिले हो आणि 4 किलो हे दिले 0050 हो माल पुगण्यासाठी हो. वा छान दांडा वगैरे एकदम भारी. आता कांदा पाती चांगली झाली. हां पाती नाही पूर्ण काढणीला आलेलं पण तरी पात अजून हिरवी. आता ही पात थोडी सुकणे सुकायपर्यंत कांदा अजून फुगले. रान पण ओले अजून. ड्रिपवर कांदे ना आपले? ड्रिपवर आहेत ना हो. पूर्ण टोटल कांदे आपले ड्रिपवरच.